माननीय चव्हाणसाहेबांच्या वडिलांना, त्यांना, त्यांच्या पत्नीला म्हणजे बारंबार या ठिकाणी मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, गृहमंत्रीपद सगळे पद मिळाले. आता आता काय परिस्थिती आहे काँग्रेस? सर काँग्रेस चांगला आहे, स्ट्रॉंग आहे. त्या हिशोबानं लोकांना कळते की तुम्ही 2 वाजता राजीनामा देता, 3 वाजता भाजपामध्ये प्रवेश करता, 4 वाजता तुम्हाला राज्यसभेवर डायरेक्ट जागा भेटते. कुठेतरी पाणी मुरलं वाटत नाही का असं की आप मुस्लिम समाज के आरक्षण के वास्ते आवाज क्यों नहीं उठाए? तो उनका जवाब ऐसा था कि आप मेरे मतदार नहीं है, आप लोगों का वोट नहीं चाहिए. वंचित नाही मनसे नाही. सध्या लोकांच्या मनावर काय चालू आहे ते लोकांनाच प्रश्न पडले की मतदान करावं तर कोणाला. एकीकडे विकास आहे आणि एकीकडे ज्या पक्षासोबत लहानाचे मोठे झाले त्या पक्षासोबत बंडखोरी आहे. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामध्ये. भोकर विधानसभा क्षेत्र हे महाराष्ट्राला परिचित विधानसभा असलेली आहे, कारण अशोकराव चव्हाणांचा हा बालेकिल्ला होता. अशोकराव चव्हाण जेव्हा भाजपात गेले त्याच्यानंतर या ठिकाणी आत्तापर्यंत निवडणुकीला आता एक चुरस निर्माण झाली आहे. या ठिकाणी विशेष तिरंगी नाही तर चौरंगी लढत होत आहे. या ठिकाणी वंचित देखील या निवडणुकीमध्ये वंचितनं देखील पाय टाकला आहे आणि भाजपातर्फे अशोकराव चव्हाण यांची कन्या श्री जया चव्हाण या ठिकाणी उमेदवार आहेत. तर त्याचबरोबर या ठिकाणी वंचितचे सुरेश राठोड आहेत आणि या ठिकाणी काँग्रेसचे पप्पू पाटील कोंडेकर हे उमेदवार आहेत. अशी ही लढत आहे. निवडणुकीला काही काळ राहिला आहे. आपल्याला पाहायचं आहे की भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवाराला नक्की जनता कौल देते का. तुम्ही ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत, या ठिकाणी आता तिरंगी चौरंगी लढत होते. अशोक चव्हाण इथून भाजपात गेल्यानंतर काय परिस्थिती आहे काँग्रेसची? सर काँग्रेसची चांगली परिस्थिती आहे. म्हणजे चौरंगी लढत आहे, मनसे आहे, वंचित आहे, महाविकास आघाडी आहे, महायुती आहे. काय वाटतं कोण उमेदवार येईल? या भोकर तालुक्यामध्ये अशोकराव चव्हाण असो का भाजपा असो, त्यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे ते राजकारण इथंही सुरू केलेलं आहे. आमच्या प्रहारचा अधिकृत उमेदवार या अशोक चव्हाणने आणि महाराष्ट्राने या भाजपने फोडलेला आहे. तो उमेदवार काल भाजपच्या स्टेजवर होता. मी अशोक चव्हाण आणि भाजपला त्यांना खुलासा मागतो की त्यांनी आमचा जो फोडलेला उमेदवार आहे तो त्यांनी स्टेजवर कसा घेतला. मला सांगा आता या ठिकाणी अशोकराव चव्हाणांची मुलगी भाजपातर्फे आहे, विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण असताना त्यांचा बालेकिल्ला होता. मग आता काय भाजपा की काँग्रेस? भाजपा. भाजपा. काय वाटतं काय विकास कामं झाले? पाण्याचा प्रश्न मिटला, फुल फ्लायओव्हर झालं, जमिनीचे भाव वाढले, बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे. काय वाटतं या ठिकाणी भोकरच्या या विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाची सत्ता अपेक्षित आहे? अशोकराव पुढे येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये एक सक्षम आणि चांगला आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आल्याशिवाय या भोकरचा विकास होणार नाही. या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माननीय चव्हाणसाहेबांच्या वडिलांना, त्यांना, त्यांच्या पत्नीला म्हणजे बारंबार या ठिकाणी मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, गृहमंत्रीपद सगळे पदं मिळाले. म्हणजे अशोक चव्हाण जिकडे जनता तिकडे विकास आहे ना. विकास आहे ना भोकरचा. विकासाला बघून हे करायचं आपल्याला. बरं, तर आता काय परिस्थिती आहे काँग्रेस? सर काँग्रेस चांगला आहे, स्ट्रॉंग आहे. चांगला आहे म्हणजे अशोक चव्हाणच्या विरोधाला विरोध होतो काही काही फरक पडला नाही. जे अशोक चव्हाण साहेब आहेत ते डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर विकास करतात. साहेबांचा बऱ्याच प्रकारचा इथं मोठ्या समाज प्रमाणात मानणारा इथं समाज आहे साहेबाला. ते भलेही काँग्रेसमध्ये होते पण तरी भाजपचे जे इकडून जे नाही आले इकडं तेव्हापासून साहेबाचा डेव्हलपमेंटचा विकास असल्यामुळे इथली सगळी जनता साहेबासोबत आहे. श्रीजया चव्हाणला मत मिळणार असं वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व अजितदादा पवारांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना काढून जास्तीत जास्त हजारो विद्यार्थ्यांना आज रोजगार निर्माण केलेला आहे. या भोकरमध्ये चालू असलेला जो विकास आहे तो फक्त नावालाच आहे. आपकी पसंदी किसको है? हमारी पसंदी तो अशोकराव साहब पहिले पसंद थे हमारे. अब एक नहीं देखेंगे आप आगे चल के जो 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 भोकर का जो विकास करेगा. यस, भोकरचा विकास करणाऱ्या नाग उमेदवारालाच आम्ही मत देऊ असं या ठिकाणी सांगतात. काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये कोण निवडून यायला पाहिजे? राज्यामध्ये महायुतीचं सरकार 100% येणार आहे, कारण की सर्व जे महिला आहेत तर तरुणांना एक मुख्यमंत्री योजना काढलेली आहे. महिन्याला 10,000 रुपये भेटत आहेत आणि जास्तीत जास्त विकास आजपर्यंत महायुती सरकारने 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेला आहे. अशोक चव्हाण साहेब भाजपात गेले तुम्हाला दुःख नाही वाटलं? नाही काही नाही. मला एक सांगा काका, काय वाटतं महाविकास आघाडी का महायुती? अशोकराव चव्हाण इथं बघणाऱ्या तुम्ही दादरा असेल एवढा मोठा दादरा मानला पण त्यांनी अर्धा व्यापार पूर्ण संपून टाकलेला आहे. या दादऱ्यावर फक्त दादरा नावालाच झालेला आहे. पूर्ण भोकरचा पूर्ण व्यापार इथं संपुष्टात आलेला आहे. आम्ही पाहिलं होतं की मग अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर काँग्रेसला लोकसभेमध्ये फटका का मिळाला? अशोक चव्हाण पक्ष बघत नाही, अशोक चव्हाणला माझं बघतात.
तरी पण लोकसभेत फटका बसला ना? नाही, लोकसभेचं ते फेक नेगेटिव्ह होता, त्याच्यामुळे फटका बसला. तो ये उनकी भाषा गलत है, उनका रवैया गलत है. इस बारे में अशोक चव्हाण साहब की बच्ची की सीट गिरने वाली है. चिलची एवढी मोठी बिल्डिंग बांधली, तिथे पण कोणतेही पैसे घेतल्याशिवाय कोणताही साधा सातबारा होत नाही. आणि नगरपालिका असो, नगरपालिकेची एवढी मोठी बिल्डिंग बांधली, फेरफार असो, कोणताही काम असो, एक रुपया घेतल्याशिवाय होत नाही, तर कोणता विकास झाला? उमेदवार निवडून आला इथे, ते थोडा आता फेक नेगेटिव्ह झाला. लोकसभेमध्ये या ठिकाणी जरी भाजपाला पराभव पत्करावा लागला तरी देखील या ठिकाणची जनता अशोकराव चव्हाण यांच्या कडेला पसंती देत आहेत, म्हणजे भाजपा. अच्छा, या ठिकाणी आताही काँग्रेसपेक्षा भाजपाचं पारडं इथं जड दिसते. काय वाटतं तुम्हाला, विधानसभा निवडणुका चालू झाल्या आहेत, कुणाला पसंती आहे? आता व्यक्तिक एक युवा म्हणून मी तर पप्पू कोंडेकरला पसंती देत आहे. मतदारसंघामध्ये मोठमोठे माणसं होऊन गेलेत. शंकरराव चव्हाणसुद्धा काँग्रेसमध्ये होते म्हणून ते मुख्यमंत्री झाले दोनदा आमच्या मतदारसंघामध्ये. त्यांनी विकास केला तो काँग्रेसच्या पक्षाच्या बळावर केला. ते दोनदा मुख्यमंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले, गृहमंत्री झाले. ते एकदा इथून भोकरहून जर गेले तर आमच्याकडे पाठ फिरवली. जब हमने यहाँ पर रुक के अशोक चव्हाण को पूछा गया, मैंने खुद पूछा कि आप मुस्लिम समाज के आरक्षण के वास्ते आवाज़ क्यों नहीं उठाए, तो उनका जवाब ऐसा था कि आप मेरे मतदार नहीं है, आप लोगों का वोट नहीं चाहिए. आज तक हमने अशोकराव चव्हाण जब काँग्रेस में थे तो हमारे मुस्लिम समाज ने उनको आमदार खासदार बनाया और CM तक बनाया. मागे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळेस कुठली अशी आमच्यासाठी म्हणजे तरुणांसाठी कुठली योजना काढली नव्हती? त्यांनी काय कार्य केलं? त्यांनी विकास केला, भरपूर विकास केला. अशोकराव चव्हाणांच्या मुलीने या ठिकाणी काय समाजकार्य केलं? समाजकार्य करत आता निवडून आल्यानंतर करतील ते. कारण की काही काळापासून मागच्या वेळेस जे भोकरमध्ये काम व्हायलं त्या हिशोबानं लोकांना कळते की तुम्ही 2 वाजता राजीनामा देता, 3 वाजता भाजपामध्ये प्रवेश करता, 4 वाजता तुम्हाला राज्यसभेवर डायरेक्ट जागा भेटते. कुठंतरी पाणी मुरलं वाटत नाही का असं? म्हणजे भाजप एक अशी पक्ष असा पक्ष होता की जे कधी घराणेशाहीला न मानणारा. तुम्ही मोदी साहेबांचं भाषण ऐका, तुम्ही शाहसाहेबांचे भाषण ऐका, नितीन गडकरी साहेबांचे भाषण ऐका, ते सांगतात की आम्ही घराणेशाहीला बिलकुल मान्य करणार नाही. मग असं काय घडलं की त्यांनी अक्षरशः पोरीसाठी B Pharm फायनल केलेत, ज्या टाईमला उमेदवार फायनल झाला नव्हता त्या टाईमला त्यांनी 1 महिना पहिल्यापासून माझी मुलगी निवडून येणार आहे, माझी मुलगी मला तिकीट भेटणार आहे, माझ्या मुलीला तुम्ही निवडून आणा. म्हणजे भाजपा हे घराणेशाहीच्या जागेवर कुठंतरी पाणी मुरलं असं मला वाटते. या ठिकाणी अतिशय चांगली माहिती यांनी दिली आहे की घराणेशाहीला विरोध असणाऱ्या भाजपाने या ठिकाणी घराण्यातल्याच व्यक्तीला पुन्हा एकदा उमेदवारी दिली. तुमचं मत आहे की तुम्हाला या ठिकाणी महायुतीचं सरकार 100% महायुतीचं सरकार येणार आहे आणि श्रीजीताई 50,000 वरती जास्तीत संख्येने? मला एक सांगा, हे जे योजना आल्यात अगदी निवडणुकीच्या समोर योजना आल्यात, तुम्हाला थोडी शंका कुशंका वाटत नाही? हे टिकेल? नाही नाही, भरपूर तुमची गोष्टी बरोबर आहेत आहे, परंतु केलं त्याला मान्यच करावं लागेल. शिवाय वाटतं महाविकास आघाडी, महायुती, अशोकराव चव्हाणांची मुलगी का काँग्रेस का वंचित, काय कसं वाटतं? अशोकराव चव्हाणचीच मुलगी येणार आहे. जेव्हा आपण उमेदवाराला जेव्हा मत देतो, उमेदवाराने केलेल्या कार्याला मत देतो, उमेदवारांच्या वडिलांनी केलेल्या कार्याला मत देत नाही, तर काय म्हणतात? नाही नाही, शंकरराव चव्हाण जे इसापूर धरणचं जे पाणी आणलं आपल्याकडे उजवा कालवा, त्याच्यामुळे आज नांदेड जिल्ह्याची अनेक हेक्टर जमीन पाण्याखाली आहे, म्हणून चुकीचा हा आहे पूर्ण भाग झालेला आहे. आपण पाहतो की पोलीस स्टेशनची जेवढी बिल्डिंग त्यांनी बांधली ती नावालाच बांधलेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये पैसे घेतल्याशिवाय कोणताही व्यवहार होत नाही, कोणताही गुन्हा दाखल होत नाही. काय वाटतं, महाविकास आघाडी का महायुती, अशोकराव चव्हाणांची मुलगी का काँग्रेस का वंचित आघाडी, काय वाटतं? सध्याला तर काँग्रेस आणि महायुतीचा उमेदवार हे दोघे पण एकच आहेत. जे काँग्रेसचा उमेदवार आहे ते साहेबांचं पिल्लूच आहे, आणि साहेबांचं तर लोकांना माहितीच आहे काय झाले. नवा पर्याय पाहिजे आम्हाला, आणि नवा पर्याय म्हणून आमचा मनसेचा उमेदवार आहे. बाकी तर काय सर्व अगदी अगदी या ठिकाणी आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मनसेचे बरेचसे उमेदवार या ठिकाणी उभे केले, आणि विशेष म्हणजे भोकरमध्ये देखील आज या ठिकाणी मनसेचा उमेदवार आहे. नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी या ठिकाणची जनता म्हणते. काय वाटतं, महाविकास आघाडी महायुती वंचित का मनसे? वंचित नाही, मनसे नाही. सध्या लोकांच्या मनावर काय चालू आहे ते लोकांनाच प्रश्न पडले की मतदान करावं तर कोणाला. एकीकडे विकास आहे आणि एकीकडे ज्या पक्षासोबत लहानाचे मोठे झाले त्या पक्षासोबत बंडखोरी आहे. आता लोकांच्या मनात तवाच माहीत होणार ज्यावेळेस निवडणूक येणार आहे. मी डॉक्टर किनालकर सुद्धा होते इथं, आदरणीय बाबासाहेब गोरटेकर होते,
त्यांनी सुद्धा आमदारकीच्या काळामध्ये इथं काम केलं आणि सिंचनाच्या बाबतीत सुद्धा आमचा भोकर तालुका मागे आहे. तर या भोकरमध्ये कोणता विकास झाला हे मी त्यांना विचारतो. म्हणजे यावेळेस रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस माहीत होणार आहे. कारण कसं झालंय, लोकांना एक प्रश्न पडले, मतदान करावं तर कोणाला करावं, विकासाच्या नावावर करावं की ज्या पक्षानं लहानाचं मोठं झालं त्याला करावं. अगदी याने अतिशय सुंदर माहिती दिली आहे की या ठिकाणी मतदान करण्यासाठी या ठिकाणचा मतदार हा संभ्रमावस्थेत आहे, त्याला कळत नाही की कुणाला मत करावं. चव्हाण साहेबाकरता आम्ही समजे काम करता हा, त्यांना पहिले काँग्रेस सोडून याच्यामध्ये आले हरकत नाही हा, तरी आपण त्याला आपण मदत करतो. अगदी अगदी, त्यांनी काँग्रेस सोडलं तरी त्यांच्यासोबत तुम्ही आहेत. बरोबर बरं, काय म्हणतात तू? हा अगदी 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 हा बरं बरं, झाला पहिल्यापेक्षा विकास काय यायचं म्हणजे आपलं काय अशोकराव पहिले होते, पहिल्यापासूनच आमचं मतदान पंजाबवर होता आणि आज बी पंजाबवरच आहे. तर इथं अशोकराव चव्हाणसुद्धा मुख्यमंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात केलेले कामं जरी असतील ते काँग्रेसच्याच बळावर केलं. अशोकराची मुलगी पडणारच पडणार. अगदी, म्हणजे यांनी अगदी सांगितलं की आम्ही काँग्रेसलाच मत देणार, ते उमेदवार कुठलाही असो. जे ते रस्ते वगैरे सर्व विकास कामं अशोकरामुळे झालेले आहे. पण मग बीजेपीमध्ये आहेत त्याच्यामुळे अजून इथून आशा आहे. बीजेपीची सीट लोकसभेला का पडली इथली? ना, लोकसभेला जनतेचं मत आहे सर, त्याला आपण काही करू शकत नाही. पण सरासरी इथून अशोकराव चव्हाण यावं. काय वाटतं कुणाला, तुमची पसंती कुणाला? साहेब चव्हाण साहेब. कुठला उमेदवार? अशोकराव चव्हाण. या ठिकाणी उमेदवाराचं नाव जनतेला माहिती नाही, पण अशोकराव चव्हाणांचं नाव जनतेला माहिती आहे. म्हणजे श्री जया चव्हाण हे या निवडणुकीमध्ये नवीन उतरले आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी निवडणुकीसाठी ते उतरले आहेत. जनताचं मत मात्र अशोकराव चव्हाणांना आहे, श्री जया चव्हाण यांना नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत, उद्योगाच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीमध्ये त्यांनी जो विकास केला नाही मागच्या काळात, शिक्षणाच्या बाबतीत आमचा तालुका सर्वात पाठीमागं आहे. कारण इथं मेडिकल कॉलेज नाही किंवा इंजिनिअरिंग कॉलेज नाही, जे डिग्रीचे जे बी कॉलेज असतील ते नाही, फक्त डॉक्टर किनालकरांनी एक भुजंगराव पाटील. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मागासलेला विधानसभा आणि आरोग्याच्या बाबतीत सुद्धा मागासलेला आहे. आता या ठिकाणी चेहरा बदल पाहिजे. मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी इकडे लक्ष दिलं नाही. अशोकराव चव्हाणांनी यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये अजिबात लक्ष दिलं नाही असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे. आज आपण आलो होतो या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय बरेचसे नागरिक आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल इथं? निवडून कोण येईल? श्री जया चव्हाण. अच्छा, म्हणजे अशोक चव्हाणांची मुलगी. काय वाटतं तुम्ही, या ठिकाणी एक चांगलं दुकान चालवत आहे, स्थानिक आहात, काय वाटतं कुठला उमेदवार निवडून येईल इथे? अब हमारे हिसाब से तो एक ने दो अशोकराव साहब भी टक्कर में और पप्पू साहब भी टक्कर में. बराबर, दोनों भी बराबरी छे. आज आपण आलो तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे, मतदारसंघ आहे. काय वाटतं तुम्हाला, एक स्थानिक नागरिक म्हणून काय वाटतं, कोण यायला? अशोकराव चव्हाणची पुलगी. त्यांनी काय काम केलं? भरपूर विकास केला त्यांनी. अशोक चव्हाणांनी काम केलं, त्यांच्या मुलीनं काय काम केलं? मुलीनं काही केलं नाही. जनतेला विचारून त्यांनी पक्ष बदलला का? नाही. या ठिकाणी मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी या ठिकाणचे नागरिक आहात, काय वाटतं कुठला उमेदवार निवडून येईल? काय माहित नाही सर आपल्याला. काय माहिती नाही, तुम्ही कुणाला मत देता, तुमची पसंती काय? आमची पसंती काय नाही. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे की काही ठिकाणचे नागरिक हे नोटाच्या याच्यावरती आहेत. काय वाटतं कुठला उमेदवार निवडून पाहिजे तुम्हाला? आम्हाला पाहिजे 100% ते इथं काँग्रेस निघणार आहे. साहेबाची मुलगी 100% पडणार आहे इथून, 100%, 102% पडणार आहे. या ठिकाणी पाहतोय की या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याचशा नागरिकांची संभ्रमावस्था आहे, त्यांना कुणाला मत द्यावं हे कळत नाही. काय वाटतं, चौरंगी लढत आहे, तुमची पसंती काय? नाही साहेब, अशोकराव चव्हाण विकास भोकर तालुक्याचा खूपच केला. कोणी बेमान होता, आम्ही बेमान होत नाही. अशोक चव्हाण बेमान झाले पक्षाला? नाही झालं नाही. आता पक्षाला त्याची त्याला माहिती आपलं कसं म्हणा. आपण मला एक सांगा, अशोकराव चव्हाणांना पसंती देत होतात की काँग्रेसला पसंती देत होतात? कोण? तुम्ही? नाही नाही, अशोकरावला. अच्छा, हो. ते कुठल्या पक्षात असो, कुठल्या पक्षात असो, आम्हाला काय देणे नाही. हा, ते पक्ष बदलते लेवल असेल, आम्हाला काय देणे नाही. आम्ही अशोकराव मतदान करणार. काका, तुम्ही जुने जाणते आहेत, काय वाटतं तुम्हाला, तुमच्या काळातलं राजकारण कसं होतं, आताचं कसं आहे? पहिलं राजकारण अलग होतं, आताचं राजकारण म्हणजे इथं असं आहे की जेवढं अशोकराव चव्हाणनं केलंय, पक्ष कोणताही राहू द्या,
त्याच्या एवढं काम कोणी करत नाही. काय साहेब, आता लोकांच्या मनावर आहे, आपल्या तरी काय आहे. काय वाटतं तुम्हाला एवढ्या वर्षापासून तुम्ही या शेतकरी संघटनेचं तुम्हाला हे दिसतंय, काय वाटतं कुठला उमेदवार इथे निवडून येईल? तर जे काही विकास करते त्यालाच निवडून येऊ द्यावं लोकांनी. तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार निवडून यायला पाहिजे? काँग्रेसचा उमेदवार निवडून यायचा. अगदी अगदी अगदी. नाही, तुमची यावेळेस पसंती कुणाला? आमची पसंती काँग्रेसला राहील. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर